तिवरे गांवचे देवत श्री शांतादुर्गा तशे सेर परिवार देवतांचे पुनप्रतिष्ठापनेक विविध कार्यक्रमासयत आरंभ जालो। हो नुसो हो 15 वर्सुकी दीस वाळो। देवी शांतादुर्गेचे सेवेत रुजू करपा खातीर कवच आणि घडा खडला ताचेच संप्रोक्षण झाले। बिरेस्तारच्यान हो सुवाळो सुरू झाला। तिवरेच्या श्री शांतादुर्गा देवीक नवे कवच आणि खड्ग अर्पण करतले। हे कवच आणि खड्ग व्हडा मिरवणुकेन वाजेत गाजेत हाडले। एकूण सुवाळ्याची देवळाच्या पुरोहितान माहिती दिली, ऐकात। शेल परिसरातल्या तिवरे गांवची ग्रामदेवता देवी शांतादुर्गा हिजे जे पोरणे मंदिर आशिल्ले तेजो जीर्णोद्धार जावन 2008 सालान पुनर्प्रतिष्ठापना पूर्ण झाली आणि दर वर्षा ताजो वर्धापन दिन साजरो करता असताना नवचंडीचो उत्सव जाता। हो उत्सव ह्या वर्षा शेनवारा 5 तारखेक सकाळी 7 वरांपासून कुंकुमार्चन आणि मागीर नवचंडी पूर्णावती अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न जातो। सांच्या वेळार देवीची उत्सव मूर्तीची पालखी इतल्यान मिरवणूक जातली, रवळनाथाच्या देवळापर्यंत वतली आणि मागीर ताज्या उपरांत सांस्कृतिक कार्यक्रम जावन वर्धापन दिनाचो कार्यक्रम संपन्न जातो। त्याचबरोबर आमच्या ह्या ग्रामदेवीची जी उत्सव मूर्ती असा तेजे साधारण 100-125 वर्षा पूर्वीचे असे चांदीचे कवच जे आशिल्ले ताजो जीर्णोद्धार करून आज नवीन कवच हाडलेले असा। त्या निमित्तान संप्रोक्षण विधी शुद्धीकरण विधी सुसंबंध जावन आज हे जे नवीन कवच आणि खड्ग जे असा हे देवीच्या चरणी रुजू झाले असा ताजो ह्या शुद्धीकार विधी जाल्लो असा। सकाळी फुडें मिरवणूक काढून ह्या नवीन कवचाचे देवळांत आगमन करून त्या उपरांत ताजे शुद्धीकरण आणि संप्रोक्षण विधी झालो आणि आजचो कार्यक्रम संपन्न झालो। शेनवारा देवीचे चरणी अभिषेक, नवचंडी, महानिवेद, पालखी आणि रातीकडे नाटक सादर जातले। शेनवारा पुरोहितांच्या मंत्रघोषात देवीचे कवच आणि खड्गाचे संप्रोक्षण आणि शुद्धीकरण झाले। ह्या वेळार गृहिणींनी कुकुम पूजाय केली। पळयात ते खीण। गोवा 365 खातीर तिवरेच्यान श्वेता गांवकार।